परत एक फावट येवकार विषय असा कोयराचो आणि मडगाव खंय तरी सुरू करता, तातूंतल्यान जाता तितली शिकून बाकीची गोंयभर जेन्ना हो प्रयोग पावतलो तेन्ना प्रत्येक गोंयकाराच्या तकल्या भितर कांय मुद्दे वच्चे आणि इवन म्युन्सिपालिटी आणि सरकाराच्या तकले भितर कांय मुद्दे वच्चे म्हणून हो प्रयत्न. हांव डायरेक्ट आतां मडगांवकारां म्हऱ्यांत वता जांकां प्रॅक्टिकली हें सॅग्रिगेशन करचें पडटा, कितें प्रॉब्लेम येतात आनी तांचे सजेशन्स कितें आसा ती. See, I'm like, now it has become a brain game. Jidha is blaming the municipality for not supplying him the road. Why, what is the reason why they, when they signed the agreement, they didn't include a clause that the garbage should have been also collected by them? Yes. This was, today, yesterday, if you see a letter, there is a letter from that a Malaysian company had come, Dr. Tufel D'Souza, and they said that we will do this segregation, we will do the plant only if we are allowed to collect the place at the source. So here it seems that Pomento, Chief Minister was Digaba, Sushila was the, they at that time when they signed the agreement, they should have insisted that we will also collect the garbage. He is saying that they are willing now to collect the garbage. Why at that time they have not insisted? Okay, sir, quickly to me answer that my own karoga. की तुम्ही अग्रीमेंट साईन करताना चूक केलीशी दिसना की ह्यो गजाली तुम्ही त्यांनाच करपा जाय. द बीड्स वेअर फ्लोटेड, द बीड प्रोबेबली वॉज फ्लोटेड ओनली फॉर पुटिंग अप अ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट. इट हॅज नथिंग टू डू विथ द कलेक्शन ऑफ द गार्बेज एट दॅट टाइम. इट वॉज फॉर एस्टॅब्लिशिंग अ प्लांट अँड रनिंग द प्लांट. तुम्ही देर वॉज अ बेसिक फ्लॉ, दिस बेसिक फ्लॉ वॉज देर इन द अग्रीमेंट. यू डोंट कन्सिडर इट एज अ फ्लॉ बिकॉज एव्हरीवेअर प्लांट्स आर सेट अप बाय द कंपनीज. गार्बेज इज ऑलवेज कलेक्ट. सी, अंडर द सुप्रीम कोर्ट जजमेंट, garbage collection and disposal is the responsibility of the local self government, not even of the government, local self governments, very specific. And that is why collection of the garbage is always normally in all the across the country is done by the municipalities or panchayat. Wherever plants have come, subsequently they might have, it's outsourcing is the responsibility, it's in the hands of the municipality. It need not have to be put in the agreement also. Okay, next. What problem जी गार्बेज जनरेट जाता खंयच्याय टाउना भितर म्हळ्यार आमच्या मडगांवा भितर, ताजी वेवस्थापन कशें करप, ताजी मॅनेजमेंट कसो करप तें. आतां उदयान उलयलें आवटसोर्सिंगाचेर आनी इनसोर्सिंगाचेर. आवटसोर्सींग केलें नाल्यार मुन्सिपालिटीन केलें, प्रॉब्लेम तेंच उरतलें. गार्बेज तितलीच उरतली, गार्बेज तेंच उरतली. आवटसोर्सींग केलें म्हणून प्रॉब्लेम सॉल्व जायना. आवटसोर्सींग करतकच फक्त आमच्या सगळ्यांनी एकठांय जावन जे कोणाक पळय कॉन्ट्रॅक्ट पळय घेतला ताकाय मारपाच्यो. आतां मुन्सिपालिटी मारता न्ही, मागीर ताका मारपाच्यो. आतां पळय, प्लांट म्हणटे आउटसोर्स केले मुन्सिपालिटीन, फॉमेंतो ग्रीनान प्लांट घाले, म्हणजे प्लांट म्हणजे खाजगी क्षेत्रां आसा, सो इट इज आउटसोर्स. तरी पूण तें चलना. सो आउटसोर्स जो पर्यंत सरकार, जो पर्यंत राज्य सरकार ना मुन्सिपालिटी, तांकां दिसना हे आउटसोर्स केले तें खाजगी क्षेत्रां आसा पूण तें लोकांचे हिताचे, लोकांचे गरजेचे, लोकांचे बऱ्याचे, आनी ते सरकारीच म्हणून फकत खाजगी क्षेत्रान जर फायनान्स केला पूण ते सरकारीच. ह्या दृश्टीकोनांतल्यान जर आमी जर पळयनात गार्बेजी कडेन, वो गार्बेज प्रॉब्लेम सॉल्व जावपा ना. कित्याक गार्बेज प्रॉब्लेम म्हण तो बाकी कमोडिटी भशेन प्रॉब्लेम न्ही, तो ते दुसऱ्याचे दुखयलो तो जालो तशेंच. सो आमकां कळटा कितें डिस्कशनांतल्यान की सॅग्रिगेशन म्हणटा तें ताची सामकी गरज आसा. सॅग्रिगेशना शिवाय गार्बेजी प्रॉब्लेम सॉल्व जायना. तो आउटसोर्स करपाक जाता, तो मुन्सिपालिटी मुन्सिपल एजन्सीच्यांनी करपाक जाता, दोगांच्यांनी करपाक तो. पूण तो आउटसोर्स केल्या पसून मुन्सिपल एजन्सीक दिसपाक जाय ती आउटसोर्स एजन्सी आसा ती मुन्सिपालिटी म्हणून. हां, तांचे रात दिलें म्हणून तांणी चलोवपाचें तें असं जायना पळय. त्या खातीर हे असले प्रश्न येतात. बरें, आतां पळय प्लांटा भितर पळय लँडफिला प्रश्न आसा तो अजून सॉल्व जायना. सो बिकॉज सरकाराक दिसना तें आमगे प्लांट म्हणून, तें तांगे प्लांट, तें फेल जालें जाल्यार तें फेल जालें. आजोर सरकार सक्सीड जालो असं जायना. प्रमोद, आय वूड लाईक टू क्लेअर, आय हॅव जस्ट अ स्मॉल क्लेरिफिकेशन. नाउ व्हॉट हॅपन्स टू द ड्राय वेस्ट? सेग्रिगेशन इज अ मस्ट. सो वन्स यू सेग्रिगेट, वेदर इट इज आउटसोर्स, वेदर दे कलेक्ट ऑर म्युनिसिपालिटी कलेक्ट्स, where does this dry waste go and what is the plant for that? In Panjim we have a plant. I don't say we don't have a plant. Our dry waste collection at Santanes is a plant because it's segregated, it's baled, it's sold, it's baled, it's sent to the cement companies. That's a plant. What else is a plant? So but what happens to the dry waste when it is segregated, and does it go to the same place or something else has to be put up for it? Because he had said it's only for wet waste, if I understood okay, right. ओके, हांव श्रीधर बाबा घेता क्विकली हाजेर आनी मुखार वता. म्हाका एकच गजाल सांगात, सगळें डिस्कशन घेवन फिरून लास्टाक तुमचेर पावता. तुमी ह्या सगळ्या हातूं भितर क्विकली म्हाका उत्तर दियात की कितें केल्यार तुमचो प्रश्न सुट्टलो आनी तुमी मडगांवांत प्रॉपर डिलिव्हरी दिवपाक शकतले क्विकली.
कितें जायना, एक कोंकणी भितर म्हण आहा, सातुलो खंय बांयक पडलो त्या निमित्तान खंय तागेली तकली भिजली आनी त्या निमित्तान सातुलो न्हालो. सो म्हजी तीच अपेक्षा, कसोय तरी बांयक पडून सातुलो न्हांवनी. तुज्या प्रश्नाचें उत्तर इज द प्लांट इज सेटअप एन्ड इक्विप्ड टू सेग्रिगेट द वेस्ट. फर्स्ट ऑफ ऑल, वॉट एवर वेस्ट दॅट कम्स टू द प्लांट, जो जो वेस्ट प्लांटाचेर येता तो सेग्रिगेट करपा खातीर प्लांट इज इक्विप्ड. नंबर वन, तातूंतल्यान सेग्रिगेट करून जें वेट जें आसा टू मेक कंपोस्ट आउट ऑफ दॅट द प्लांट इज इक्विप्ड. नंबर टू, तिसरें, एज पर द एम ओ यू ऑर एज पर द कन्सेशन एग्रीमेंट सायन विथ द म्युनिसिपालिटी, द रिमेनिंग थिंग हॅज टू गो टू द लँडफील. दीस इज एज फार एज द एम ओ यू ऑर कन्सेशन एग्रीमेंट इज कन्सर्न. वी वॉन्ट टू गो बियॉन्ड दॅट, वी वॉन्ट टू गो बियॉन्ड दॅट. प्लस आय ऑल्सो वॉन्ट दॅट द कन्सेशन एग्रीमेंट शूड बी रॅड अलॉंग विथ द MSW rules 2000, because they actually govern all these concession agreements. You cannot say that I am going to sign a concession agreement and I do not want to follow certain provisions of MSW rules. MSW rules 2000 mandate the local self-governments, particularly the municipalities, that you have to give a segregated MSW to the plant. Even if I am answering Elin Babse, even if for some reason it is not mentioned in the concession agreement, they are mandated, is the rule. Any no concession agreement or no MOU can say that I do not want to follow MSW. Sir, maka ata sanga tumhi swata segregate collection karpak tayar asat. We have been saying this for last 3 years. You are ready? We have been saying this for last 3 years. I would like to repeat it. Yes, yes, and 3 times yes. Okay, next. One more thing, okay. Pramod, I'm sorry that I'm interrupting. No problem. But your inputs are most valuable here. Just switch here. Because Sridhar said that the wet waste will be composted, which is right. The dry waste, whatever you segregate, will go to a landfill. Please do not waste the dry waste. So if it is segregated properly, sell the dry waste. It will be income to whoever, whether it's a municipality. But don't waste the dry waste. Don't put it in a landfill. Quickly. Yeah. Very quickly. That is the reason why we are saying, please hand it over to us, door-to-door collection. We will ensure that door-to-door collection is done scientifically. Whatever dry waste comes is scientifically segregated. It is dry, it is not soiled. Okay, next. Ata Sridharan mhanle ki their plant is equipped to segregate the waste. So if that is the case, then why we need segregation at the source? You can just collect the garbage and then segregate at the plant, ne? No. Segregation at source, so you get clean stuff. I mean, you segregate, you don't put your prawns in your bag and give it to him and then he separates. It's a waste of the plastic. So when you segregate at source, you don't mix your paper with your wet garbage, other the paper is spoiled. You know, so you have Pramod, to segregate it. Ek second. Then you can sell it. No, Prashna Vizali, ek second. Quickly. Yeah, quickly. तो पण प्रश्न पण विचारतात तसं झालं आमक प्लांट नाकात की आमची मुख्यमंत्र्यांनी सांगला तो 2 प्लांट हाडपा असं म्हणून विच ॲक्सेप्ट एनी काइंड ऑफ गार्बेज म्हणून आणि 200 कोटी भीतर गोवा विल बी गार्बेज फ्री बाय डिसेंबर 2015 हे डिस्कशन हंगा बंद करपात न्ही. आमच्या तकली किती फोडपा जाय. म्युनिसिपालिटीन सुरुवात केल्या डोर टू डोर गार्बेज ही एक बरी गोष्ट असा, त्यांना आम्ही ॲप्रिशिएट करपा जाय. पण म्हाका दिसता तेंगे इम्प्लिमेंटेशनाचे तेंगे फेलियर असा, प्लस प्लॅनिंग लेवलाचे तेंगे फेल जाले. आज आयचे पेपराचेर वाचले प्रमाणे की म्हयन्याक सॅलरी 15 लाख रुपये जाता, ती फाटली 1.5 महिने जाले पण फारीक केलं ना तेंगा. आम्ही वर्सांचे हिशोब केला 1.5 कोटी जवळ जवळ जातले, हे पैसे खंयच्यान येतले हेजेर तुम्ही विचार करनासतना तुम्ही हे प्लॅन इम्प्लिमेंट केलेले असा. त्यांना म्हाका दिसता तुम्ही परत एकदा बसून तुमचे लोकल MLA जावं चीफ मिनिस्टर सगळी सरकाराचे सगळी सगळ्यांक घेऊन बसून तुम्ही हेजेर इम्प्लिमेंटेशना खातीर काम करचे पडटले, जाल्यारच हे सक्सेसफूल जातले. एकच तेजेर एकच की दुसरे असा अवेअरनेस जे म्हणतात सेग्रिगेशन, ते अवेअरनेस तुम्ही करतले डोर टू डोर असून अवेअरनेस लोकांक अवेअर करचे पडटले थ्रू डिफरंट मिडियम, सेल्फ हेल्प ग्रुप असा, कॉलेजीस असा, हे सगळे करचे पडटले. Chief Officer of Margao, on this point, how would you reply? Regarding government jo support asa, I just pahini mhanla ki government an saglo anga support dila, right from beans to government an sangla. I'm clear karta, let me make it. Ani 3 mahinya paryant je pagar asa te government support kartalo, ani baki che magir municipality je asa tani aple bashen jase
लोकांक चार्ज करून हॉटेल किंवा बाकीचे रेस्टॉरंट यांना चार्ज करून प्रश्न किती आहे जर पगारच मिळणार ताणे ते ना पगाराची आम्ही पगाराची ऑर्डर आम्ही व्यवस्था केल्या आणि त्यांना आम्ही पगार दिले सो पगार सांगू शकता पगाराक लागून हे ओढून उरचे ना ना पगाराक लागून दुसरं त्यांचा आरोप आहे तुम्हाला प्लॅनिंग सारखी झालं नाशिल्लं सुरुवातीक अवेअरनेस सारखं झालं नाशिल्लं सुरुवातीक जाका लागून इतले बेसिक मिस्टेक्स तुमकां फेस करचे पडटात ना आमच्या हिशोबान आम्ही अवेअरनेस जे किती शक्य असा ते केले इवन आम्ही जेव्हा लेबर घेतले त्यांना सुद्धा आम्ही ट्रेन केले आम्ही त्यांना ट्रेनिंग दिले की कसे भशेन हँडल करपाचे ते सो जसे आता मडगाव हांगा जे लोक असा ते जसे म्हणतात की कदाचित अवेअरनेस त्या प्रमाणात जाऊ ना सो तरी आम्ही इवन बाकीचे पळय एन सी सी असा त्यांना आम्ही त्यांचा सपोर्ट घेतलो इवन हातू भितर सो जर ते म्हणतात की आम्ही खूप कमी पडले तर आम्ही ते इम्प्रूव्ह करतात जसे आम्ही म्हणले की आम्ही सध्या सुरुवात केल्या सो ज्या ज्या जाग्यार आम्ही चुकतात थंय आमकां इम्प्रूव्हमेंटाक वाव आसा नेक्स्ट प्रमोद आय फील की लास्ट टू अँड हाफ इयर्स टू थ्री इयर्स वी पीपल फ्रॉम मारगाव हॅव बीन रिडींग की दीस इज जस्ट पासिंग ऑन द बक फ्रॉम म्युन्सिपालिटी टू फोमेंटो ग्रीन फोमेंट नो बडी हॅज अ पॉलिटिकल वील टू ॲक्च्युली सॉल्व द प्रॉब्लम बिकॉज इफ देर वॉज अ पॉलिटिकल वील बाय नाव द सिस्टम वूड हॅव बीन इन प्लेस सेकंडली जे पण आता म्युनिसिपालिटीन डोर टू डोर कलेक्शन स्टार्ट केला इट इज इन अ स्टेट ऑफ कंप्लीट कॉलेप्स आय फील हाव एव्हर मच द सिटी फादर्स मे क्लेम दॅट इट इज वर्किंग वेल इट इज नॉट सो बिकॉज आय हॅव ऑल्सो इंटरॅक्टेड विथ सम ऑफ द म्युनिसिपल वर्कर्स येस्टरडे वू हॅव बीन कलेक्टिंग दे हॅव नॉट गॉट देअर पेमेंट सेकंडली देर हॅज बीन ॲब्सोल्युटली नो पीपल्स पार्टिसिपेशन इन दिस होल प्रोजेक्ट एज पॅट्रिशिया हॅज राईटली पॉइंटेड आउट की द लॉट ऑफ प्लॅनिंग वेंट इन टू ॲक्च्युली यु नो वेन दे डिस्ट्रीब्युटेड द बिन्स अँड वेन द देर वॉज अ लॉट ऑफ प्लॅनिंग दॅट हॅपन नाव हियर देर वॉज ॲब्सोल्युटली नो पीपल्स पार्टिसिपेशन द म्युनिसिपालिटी पीपल द वर्कर्स केम टू द डोर स्टेप दे गेव द बिन्स बिन्स विच आर इन अ व्हेरी व्हेरी सॉरी स्टेट द चीफ म्युनिसिपल द ऑफिसर सेड दॅट वी गेव बिन्स फ्री I wish they had not given the beans free because they are in a real pathetic state. Okay. Patrician म्हणले की जी पण बीन्स आशिली they shouldn't be opened because the rats, cats, dogs, they open it. कळले हांगा जी पण दिता असताना सगळी पालबोल्ली आशिली बीन्साची टॉप्स and they are really in a bad state. Secondly, let me complete. There has been no education. फक्त pamphlets हाडून लोकांक दिल्यो. Many people can't even read. जोपर्यंत तू त्यांना सांगणार जोपर्यंत देर आर नो यु नो द एनजीओज आर नॉट इन्वॉल्व्ह टू एज्युकेट पीपल हाऊ डू यू एक्सपेक्ट पीपल टू सडनली चेंज अँड अनदर थिंग आय वुड लाईक टू बी मी बिंग अ डॉक्टर आय हॅव अ सिरियस प्रॉब्लेम विथ मेडिकल वेस्ट आय वुड लाईक टू नो वॉट्स हॅपनिंग टू द मेडिकल वेस्ट इट्स अ सिरियस प्रॉब्लेम म्हणजे एकच गजल सांग मागीर ते म्हणजे पॉलिटिकल विलाचो प्रश्न येता त्यांना प्रत्येक तो तुम्ही हो इशू वापरून एकमेकाचेर बाण मारपाचा प्रयत्न करतात तुमकां एक्च्युअल जर इशू सुटलो जाल्यार तुमचे कडेन मुद्दोच ना आनी एकमेकाचे बाण कशें मारतले हाका लागून खंय तरी तो हुमकळायत दवरप आनी ताजो पॉलिटिकल फायदो घेवप इतलेंच चल्लां ना ना बाण मारपाक एक म्हणल्यार अडेज वर्सांनी सरकारान कितें केलें परत बाण मारत तूं बाण मारचोच पडटा करना म्हणून मारता जाल्यार हांव चलयता मरे सरकार फाल्यां हांव सॉल्व करतलें एक आठवड्यान करता सॉल्व सरकार आमच्या हातान दिना तो कांय करचोच ना जाल्यार ताजेर बाण मारचोच पडलो अडेज वर्सान ते सांगता आमी बीन दिल्या म्हणून कसली बिनां ती ती बिनाची सगळी धाकणां गेली 70,000 बीन सप्लाय केली तांणी कसली बिनां म्हणटकच बीन सप्लाय करपाचे आनी कितें आसलें तांचें कमिशन अशें सगळे लोक उलयतात सो सरकारान कांय करूंक ना सरकारान जें कितें केल्लें म्हाका दिसता सरकार इज गोईंग आवट ऑफ द वे टू डिस्करेज फोमेंटो सोडा म्हणून हो प्लांट बाय मेकींग कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट दॅट इज वाय एम सेईंग दॅट इज द मेथड बिहायंड द मॅडनेस आय एम हिटिंग द नेल ऑन द हेड यू आर अवॉयडिंग इट द नेल इज ऑन मिस्टर पर्रीकर He has made specific contradictory statement. Mixed garbage is a plant. He doesn't know that this mixed garbage is a plant. He has solved the South Goa problem. What does he have to do? He doesn't have to do it. He doesn't have to do it. This is the issue. You don't know how to do it. You're a good guy. But you're a good guy. No, no. I agree. What do you think? We have to say it, but what do you think is fashion? Political will means? काय जणांनी सांगलें तातूंत की पॉलिटिकल शब्द काडया इच्छा शक्तच विलच घेऊया आम्ही तो प्रॉब्लेम सुटावो जावपाची वील पॉलिटिकल काडया कित्याक पॉलिटिकलाक पॉलिटिकल रंग येता वील आमकां खंय तरी जाय आनी आमचो साबार जाणांचो प्रश्न प्रभाकरान सांगले सगळ्यांचो फक्त म्युन्सिपालिटी आजुनी अशे तरेची फिलींग आमच्या सोसायटींत येना आनी ती येवपाक जाय अशें म्हाका दिसता खंय तरी ओके नेक्स्ट मुगेले दोन पॉयंट आसात एक म्हणजे दिगंबर बाबांनी म्हणले की 1 रुपयाक लोक दिवप तयार ना सोड आता लोकांक कळू